करून घ्या. झालं जेवण? आत्ता त्यांना तेच सांगत होतो, तुम्ही लाईव्ह होते ना आत्ता. काय काय? काय नाही, नाही झालं, पुढे आर्ग्युमेंट करू, जाऊ द्या आता. काय मग काय चाललंय? बाकी जेवण वगैरे झालं का? हो झालं झालं, एकदम मस्त चालले. तुमचं जेवण वगैरे झालं का? हो झालं जेवण वगैरे. काय करताय मग अजून, जेवण वगैरे झालं? काय नाही, आराम चालू आहे, जरा बसलो. आराम, जेवण वगैरे झालं का? बोलायचंय दरवाज नाही. त्याचं जेवण वगैरे झालंय का? हा झालं, वाकून बघतोय. का रे बाबा वाकून, जेवण झालं का तुझं? मस्ती करतोय तो, ते दिसतोय का? जेवण झालं का बाळा तुझं? एक एक आपण स्क्रीनशॉट काढू, ठीक आहे? हो घ्या घ्या, जेवण झालं ना तुमचं, घ्या मग स्क्रीनशॉट, काय विषय नाही. काय म्हणलं दादा? योगेश बरं स्क्रीनशॉट घेणार का माझ्या बरं? दोघांबरोबर, दोघ आहेत ना आपण इथं, दोघांबरोबर दोघ आहेत, येणार, तिघांचा पण येणार पिक. एक मिनिट, नीट नीट. हा तुम्ही आज तुमचं झालं. थँक्यू थँक्यू ताई, काळजी घ्या. हा हा, तुम्ही पण घ्या. हा जेवण झालं. ओके ठीक आहे, चालत. बाय 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 बाय. पिवळ्या कुपनावाले ऍड करा. ये बाबा, तूच काय सगळ्यांची काढून दिलं पिवळी कुपन? हा तू सगळ्यांची पिवळी कुपन काढून दिलं? हा राजा, आता आपलं बी पिवळं राशन कार्ड आहे, दरिद्रच्या खालच. दलिंद्री रेस? दलिंद्री नाही हो, दारिद्र्य रेस रे. हा दारिद्र, दारिद्र काय राव. एक मिनिट, ओ कोणाला फोन लावताय? म्यूट केलं वाटतं. मोनू दादा कुठं राहता तुम्ही? मला तुम्हाला भेटायचं आहे. मोनू दादा उरुळी कांचनला राहतात हडपसरच्या इथं. नमस्कार सर, काय मॅडम? मी भावना का नाही ऐकू येतायड. आवाज नाही येते मला. अरे पण आता तुम्ही येत नाही मला. बाजूला आहे ना, बाजूला. हॅलो, बाजूला जा, बाजूला. हाय मोनू भाई. हाय. 30 तारखेला? 29 तारखेला? हॅलो. 29-30 तारखेला ना योगेश मुंबईला? योगेश मुंबईला ऍड केले. इतके वेळा रिक्वेस्ट पाठवले घरी असताना, त्यावेळेला एक्सेप्ट केले ना. आता आवाज नाही येते. आता मला काय माहिती तुम्ही बाहेर, मी काय मुद्दाम केलं? करा ऍड करा ते करा, ब्लेम पण घ्या. मी अशीच काढून, कारण रोज तुम्ही ऍडच करत नाही. आज ऍड केले तर आज आवाज येत नाही. चला तुम्ही एन्जॉय करा, भरपूर काहीतरी स्पायसी खाते वाटतं, सर्दी व्हायला लागली तुम्हाला. काय योग्य सर, तुम्ही पण आता ऍड केलं काय? चुकी झाली आमची. आता काय काय माहिती ते बाहेर. मी बिग फॅन अग्रिदा. म्हणजे कोण आहे अग्री गोळी? हॅलो भाई, ऍड मी. आय एम कुठल्या कुठल्या फॅन म्हटलं सुरुवात करशील. बोल बाबा, काय म्हणतो?
हेलो, अरे बोलणार आहेस का? नाही बाई, रेंज गिरू द्याची बाई, दिवसभर पिल्लू सोबत गुलू 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 केला असून बाई आता राहील. ऍड मी ऍड मी, येस, ज्यांना ज्यांना ऍड व्हायचं त्यांनी फॉलो करा बाई, ऍड करणार मी. हाय दादा. हाय ईशू, कशी आहेस? मी बाई, तू कशा आहेस? मी एकदम मस्त आहे. मोनू दादा, कसे तुम्ही? मी मस्त, तू कशी आहे? मी पण मस्त दादा. तुम्हाला ऍड नाही केलं. अरे नाही, मी आता बघितलं. मी ऐक ना योगी, सोनी का कार्की ऍड कर ना 03. कोण? सोनी का कार्की. सोनी कार्की. जेवण झालं का तुमचं? 03. हो झालं. तू झालं? हो माझं पण झालं. आयडी पाठवतो खरे. दादा योगी, बनवतो काय छान छान कॉमेडी व्हिडिओ बनवतो. थँक्यू बाळा, थँक्यू. तुला आवडतात ना? मला खूप आवडतात. संपलं बनवतो काय? पण तू दीदीला खूप त्रास देतो. कोण? मी? तू? मी कोणाला त्रास देत ना बाळा, मी गरीब माणूस. कधी करणार तू म्हणशील तेव्हा. तुला दात आले की लगेच करू व्हिडिओ आपण. आले आले दोनदा. कुठे गेले तुझे दात? कोणी खाल्ले? म्हणजे खाल्ले आता उंदरांनीच खाल्ले. बर, उंदर शोधला का? ओ नाही सापडते आयडी ती. केले तू सांग मला आता, आपण व्हिडिओ करू. आयडी पाठवली बघ परत मी तुला. सॅम पाटील. एक आयडी सापडा ना, तू अजून दुसरी आयडी सांगायला लागली. तिथे एक आयडी वरच सापडत आहे. पहिली थांब जरा. किती आयडी आहेत ते कळतच नाही. हा ना, काय आयडियाच येणार रे मला? आयडियाच येत नाही. हा ना बाळा, किती मॅच्युअर आहेस म्हणजे. एवढी विनोद बुद्धी कळणं पण एक शाब्दिक कोटे. हाय दीदी. हाय. नाही सापडत. नाही सापडत. नाही आयडीच नाहीये बहुतेक. एक माऊ ताई आली. माऊ ताई आली. माऊ ताई. माऊ दीदी आली. माऊ दीदी. एकच मिनिट, एकच मिनिट. हा सापडली. माऊ माऊ फॉलो करतो ना. माऊ दीदी सापडते. माऊला फॉलो करतो ना म्हणून. मी पण करते. हा तू पण करते का? मग पार्टी दे की आता. बघ तू पण फॉलो करते, मी पण फॉलो करतो. तू काय लावले? काय दोन दोन बेल्ट? एक एक बेल्ट असते. मी रोज ऍड करा म्हणतो, ऍड करतच नाही दादा. कुठे? हाय माऊ दीदी. बाय माऊ. ऍड करायला गेली असं ती बाहेर गेली. नाही लावायला गेलं बाहेर. परत करायला तिला. हाय बोलली आणि गेली. हाय बोलती काय? आणि गेली ना. हाय माऊ. हाय माऊ दीदी. हाय. हा बघ असा कवळा असतोय. कोण? तूच. कावळा असतोय म्हणली का? कावळा असतोय म्हणली. कावळाच. कावळा आहे का? मी कावळा. कावळा पेक्षा मोठा आहे.
काय लागलो का मी तुला आता माझी 30 रुपये कधी दिली माऊ कधी घेतले जेवायला बसलो होतो बरं आई काही 30च घेतले म्हणतोय तू मी 50 देते पण कधी घेतले ते सांग 50 नको माझे एवढे तू उधार असती तर माझे माझे 30 कवच द्यायचे ना एवढं 50 कौतुक आता आमच्या लाईव्हला नको सांगू तुझं जेवले तुम्हाला ओपनिंगच्या दिवशी घेतो ना काय संबंध नाही अरे हे पण मिळाले ते म्हणलं वाटेल ना हा जे मला फॉलोबॅक दिलंच नाही देते देते परडाय लागली काहीतरी बोल बाळा बोल तू पहिले कोणत्या फॉलोबॅक दिल्यानंतर काय वेगळं होणार आहे तुझ्या आयुष्यामध्ये काल पण तेच आयुष्य पण तेच आयुष्य हे फॉलोबॅक सांगते फॉलोबॅक फॉलोवर या गोष्टी काय नंबर आहे फक्त आणि ते काय नाही टेम्पररी आहे फॉलोबॅक नाही तू जर तुला जे आवडतं ते तू कर सोशल मीडियावरती तुला कंटेंट टाकायचे तू टाक तू अभ्यास करतोस काय योगेश भाव दीदीने 30 रुपये घेतलेले नाही दिले फॉलोबॅक कधी देणार अगं यांचं नको तू काय 30 रुपये घेऊन बैठलाय ती पार्टी देणार आहे भाव दीदी ही माझ्यापेक्षा वरची माऊ तो अभ्यास नाही करत हिशोब करतो कोणाकोण किती रुपये घेणे काय माझे 30 रुपये दिसले का हा नाही एक ऍक्च्युली काल पण एक लिहिला आज जा म्हणलं थोडं बसलो होतो लिहित काहीतरी स्क्रिप्ट वगैरे 30 रुपये तुला बसले नसेल मला 30 रुपये आठवले म्हणलं पहिलं लाईव्ह चालू करू आणि जनसामान्यांना कळलं पाहिजे की माझा एवढा पैसा चाललाय तो कुठं चाललाय बघा अशा इथं तोंड दाखवायला तुला टाइम नाही आणि तू माझे 30 रुपये द्यायचा तोंड बघून काय म्हणलं आपण आपण वरच्या पॅराग्राफ मध्ये दोघं सेम झाले रेड रेड कंपनी जॉबला असल्यासारखं वाटत आपण काय करताय तर लगेच ट्विनिंग बिनिंग म्हणायला लागली आहे का नाही काय कसं बोल माझी 30 रुपये काय करती ए बाबा देते चल 30 रुपये काय 30-30 करतो आता 50 म्हणली होती की 50 देते म्हणजे जेवली का तू नाही जेवली अरे इथं बघ ए शाळा बाळा बोल शाळा चालू झाले का योगेश दादा हा योगेश दादाच्या पुढे बोल बाळा काहीतरी योगेश दादा अरे बोल बाळा ऐक बोल शाळेचं नाव घेतलं नेटवर गेलं हा ना बोल माऊ तू काय म्हणत होती काय म्हणतो बाकी बाकी काय म्हणणार काय राहिले बोलायला आमच्याकडे पैसे नाहीयेत म्हणलं कोणाकडे उधार येते बघावा हे लोक 30-40 रुपये घेऊन गायब होतात परत भेटत नाहीत होतील ना पैसा कुठे पैसा दुकानावर आलाच भाई आलाच आलाच नाव घेतलं पैसा आलं म्हणून कुठे गेले त्याला 200 वर्ष आयुष्य काय करते एवढं जवळ जन्माला किती त्रास तो चुकीच्या टायमाला झालाय मुलाचा खूप गायीचा ऐकलं नाही का तू गाणं आरके नमस्कार काय म्हणला काय म्हणू आता तुझं लक्ष आहे का माझ्याकडं ए बाबा माझं सगळ्यांकडे लक्ष आहे 4,75,000 फॉलोअर्स मध्ये सगळ्यांकडे नमस्कार योगेश योगेश दादा हा योगेश दादा योगेश दादा रिमूव्ह पण अरे नाही का मग अशी बघत होतो तिचं योगेश दादाच करते पुढे काय बोलतच नाही अरे नाही तिचं नेटवर्क इश्यू होत असं होत कधी येणार
कुठं कुणाला बोलते? मला माऊला तुलाच बोलतोय. ती माऊ भेटत असते मला एक चोरलं इथं तिथं शॉपिंग घे कुठं बुटच घे ती तिकडेच भेटते मला. अरे हे परवा कोणाच्या कार्यक्रमाला आलते रे तुम्ही? आम्ही गेलो आणि माऊ तिथं भांडणं करत होते. नाही का नाही शंभर रुपये होते 80 रुपये. नाही नाही अरे खोटे बाबा हे इज्जत घालायची का? नाही मी बघितलं भांडत बसले तिथे. नाही शंभर ले होते 80 ले देते. नाही अण्णा आणि हे येत होते आणि मी पण त्या दिवशी बघितलं आणि तेवढं बोलून काय म्हणली माहिती का? आपल्या ते हे होता सोबत विजयताई तोडकर मले हम दोनों मिल केले ते 120 बरोबर आहे. अरे त्याला माणसाला म्हणत होते तापसी लेते तो म्हणणार मी कालच चालत केले. बर तू पोरींच्या रोडला काय पोरींच रोड काय पोरींच रोड योगे योगे पोरींचा रोड थोडं देतो. हा हा ठीक आहे चला बाय मोरू भाऊ बाय माऊ बाय बाय. अरे बाय बाय दुसरं. अरे माऊ प्रसाद कुठ पण घेतले होते तू? नाही नाही शॉपिंग करताना साप घेतली. नाही नाही मी विजयाताई आणि गणेश चोरगे होतो गुडलकला थांबलो. ताईंना ते ब्लेझर घ्यायला गेलो होतो आणि ह्यांनी काय केलं माहितीये का? गुडलकचा चौक पास केला आणि मध्येच गाडी थांबवली आणि मधूनच भांडतानी बघ त्या दिवशी नेल पेंट त्याला भांडत होती भैया 20-15 लाख. नाही नेल पेंट मला शुगर वाले देतात मी नाही आणत नेल पेंट बिल पण काय त्याला भांडत होती भैया मी इन्फ्लुएन्सर आहे मला फॉलो करते. नाहीच भांडू शकत. चला आपण लोकांना ऍड करू रँडम बोलू त्यांचे त्यांच्या वेळातच काढून इथं ऍड होण्यासाठी बोलण्यासाठी. तू थांब ना तू थांब ना आहे ना एक ब्रॅकेट खाली अजून तू पण बोल ना तुझे पण लोक असतील ते बोलतील तुझ्याशी. माऊ आपण चौघी माऊ का इथे ओटी करायचं नाद लाग काय झालं बोला माऊचं नेटवर्क गेलं म्हणलं माऊचं नेटवर्क गेलो. पोरींचं नेटवर्क पण किती टाइम जात बघा ना किती चांगल्या पोझिशन मध्ये कॅन्डिडेट स्माइल दिली करत आपण नाकात बोट घातलं की नेटवर्क जाते बाई आणि त्याच पोझिशनला अडकून राहत. अरे योग्य दादा किती दिवसापासून मेसेज करतोय तुला फोन केलता काल परिजितीने येऊन चालला होता. त्यांना मेसेज सुद्धा केलता मी. प्रियंका ठाकूर तू काय फोनच उचलीत नव्हता 2-3 दिवस झाले तरी तुला सलग फोन लावले मी 3-4 दिवस. बर बर बोल की काय महत्वाचं बोलायचं होतं? शूट मध्ये होतो ना तू? हा शूट चालू होत. आयडी पाठवली बघ खाली. एक मिनिट काय आयडी? 2 मिनिट स्क्रीनशॉट. प्रियंका अंडरस्कोर ठाकूर 41 अंडरस्कोर 41. परिजितला युला आहे ना तिला काल मेसेज सुद्धा केलता मी त्यांनी नंबर दिलता मला तुझा. स्क्रीनशॉट घेतो एक घे की बाबा 2 मिनिट मॅडी. ओके दादा चालत होईल लगेच स्क्रीनशॉट काढला त्याने. ओ आयडी करेक्ट आहे का? हा नाही माझी तर ते सर्च केलं की काहीच दाखवत नाही ब्लँक. मी तुला आयडी खाली पाठवली की प्रियंका अंडरस्कोर ठाकूर अंडरस्कोर 41. मी रिक्वेस्ट मध्ये आहे का बघतो रिक्वेस्ट पाठवत आहेत का बघू द्या रिक्वेस्ट पण की नाही उरले रिक्वेस्ट हे होते 2 मिनिट सर्च पण होय ना इथं ऍड करा ना भाऊ पिवळं कुपन आलंय. ओ थांबा कुपनावाली पण थांबा सगळ्यांना माल संपलाय थांबा अन्न सुरक्षेतला घेऊ आता. नाही होते सर्च माझी इथून जाऊ दे. अरे भाई नाचन साहेब पण आले थांबा थांबा नाचन साहेब या बरं अजून कोण कोण नाही. नमस्कार 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 काय चाललंय?
एकदम मजेत मजेत का आसन साहेबांचं आठ डोक्यावरती असलं कसलं टेक असं का बर 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 आज भेटलो मी हा आज भेटलो काय चाललं म्हणू भाऊ एकदम मस्त काय म्हणू भाऊ आमची काही भेटच नाही झाली हा हो ना तुम्ही पुण्यात सगळे भेटू तुम्ही पार्टी पण देणार होते ना अरे येऊन गेलो बाबा काय तू काय भेटत नाही आम्हाला आमच्या सर्कल कडे आरोपी पकडले आता तुम्ही आरोपी पकडले अरे आरोपी जरी पकडायला आला तर भेटतो ना मी तुला तसं नाही आरोपी नाही सापडला तुम्ही आरोपीच्या जागी मला नाही रागत धरून ह्याच्यावर टाका गुन्हा दाखल करा म्हणून अरे बघ ना कसं असतं पोलीस स्टेशन बघायला भेटेल तुला जेल बघायला भेटेल काय पाहिजे आणखी ड्युटी बीडला का वकिलाकडे अजून सल्ले घेऊन बसलाय काय केलं काय होईल त्यामुळे तू लिमिट मध्ये करत होती मी एक दोन वेळेस कॉल केला याला मी आलो माझ्या कामानिमित्त आलो होतो पण हा माणूस काही भेटला नाही मला अहो तुम्ही लय लांब आले होते खेड मध्ये होते तुम्ही अरे मी आलो असतो ना तू कॉल रिसिव्ह जरी केला असतो तू जिथं होता तिथे आलो असतो मी मला वेळ होता मी त्या दिवशी पोलिसांच्याच कामात अडकून गेलो होतो तिथे मला फोन अलाउड नव्हतं त्याच्यामुळे मला जमलं नाही फोन हे करायला पण मी तुम्हाला कॉल केला होता नंतर तोपर्यंत मी वापस निघालो होतो हा तर एकदम मजेत चालले दादा काय कुठे राहतात मुरळीकांचे पुण्यामध्येच मनुष्य हृदयात राहतात हा मनुष्य सगळ्यांच्या हृदयात बाबा काय नाही का तुझ्या पेक्षा भारी केस भाई दिसत नाही मला कोणी भाई कोणी दिसत नाही भाईला कोणी दिसत प्रेमाच्या दिसत नाही सगळे माणसं त्याच्यामुळे दिसणार नाही एखादा लेडीज चेहरा नाही त्याच्यामुळे नाही का पोरगी असती तर लगेच दिसली असती हा आता बोलायच्या टायमाला नेटवर्क जाईन तुझं मला माहितीये ना भाई काय योगेश काय बंद काय सध्या नाही जरा थोडं घरच्या कामात अडकलो होतो शूट वगैरे चालू आता दिवाळी जशी संपली तसे वेडिंगचे शूट वगैरे चालू आहेत ना त्याच्यामुळे योगेश शिफ्टिंग झाली का फ्लॅटची फ्लॅट घेतला ना तू शिफ्टिंग झाली ना कोण बोललो मी फ्लॅट आम्ही ऐकलो योगेश घर घेतलं लोक म्हणतात योगेश तीन लग्न झाले काही म्हणतात मी काही बोलतो तशी माझी लोक एवढी सारखी काय बी बोलतात बस अरे भाई तू कोण ऍड झालाय तू बुक तरी आम्ही हो कमेंट काय माहितीये का नाथू साहेब दाखल मला वाचली मी आता कमेंट वाचत होतो कमेंट वाचत होतो बाबा मी तुला बोल की खरं खरं योगेश्वर गुन्हा दाखल करा ना इकडे या नाही तर माझ्याकडे मी दाखल करतो परत परत मग विचारायचं नाही मला की का लाईव्ह करत नाही अरे असं करू नका बाबा पोरगा गुन्हा दाखल करून घ्या एक तर पोरग लाईव्ह येतं कधीच मध्ये आता वेळ भेटत नाही त्याला येऊ द्या लाईव्ह त्याला काय स्वतःच प्री वेडिंग शूट चालू म्हणे योगेश तुझं माझ हा मी प्री वेडिंग लोकांचे खरंय काय पण नाही एक महिना झालं प्री वेडिंग शूट करायला एक बेसिक गोष्ट लागते ती म्हणजे बायको तिने माझ्याकडे आणली म्हणे तू तर आता बाबा चालू होत पेमेंट कमेंट्स वर चालू होत आणली म्हणे योगेश नाही बोलतो असे कमेंट मी वाचलेच नाही कडून दिसतात हा भाऊ तुझी एक साली तिला घ्यायला स्नेहल आली बघ स्नेहल संघटनेचे अध्यक्ष नाच साहेब तुम्हाला भांडती ती खाऊ ना तुम्हाला असं वाटत नळाव पाणी भराय आलो काय मी नाही गेली गेली ती लवकर ऍड नाही करत लवकर मग आता लवकर किती रजनीकांतपेक्षा फास्ट आहे का मी लवकर एवढा ज
जमतंय तेवढ्यात तर करतोय. लग्न झालं नाही का म्हणते बाबा मुलं तर लग्न झालं नाही का आलं का नाही असं विचारायचं नाही रे. लग्न करायचं का नाही हे विचार मला नाही करायचं. मी खूप लग्न नको करू रे बाबा योगेश बरं आहे असच बघा बरं आहे रे असच नको करू लग्नच. अरे लग्न नाही केलं माणूस हा मला एक थोडस झालं लग्न करून मला वाटत मी खूपच घाई केली नसत करायला पाहिजे. हे लाईव्ह शेअर होणार आहे, हे लाईव्ह युट्यूबला शेअर होणार आहे मित्र. कोणी माझं केलं लिंक आहे माझ्या बायो सबस्क्राईब करून ठेवा आणि तिथून नातून साहेबांचा एवढा बाय ठेवा. आहे बाजूलाच बसलेलं आहे ऐकतोय बाजूलाच बस आज झोमॅटो मग झोमॅटो नाही तर स्विगी तिच्या मोबाईल वर लाईव्ह बघते आपलं तिच्या मोबाईलवर बाजूलाच बसून लाईव्ह चालू तिच्या मोबाईलवर. कसं आहे तुम्ही काहीतरी बोलता तुमचं तुम्ही मला अडकून देता माझ्यावर नकोच. नाही काय म्हणतो खरं खरं योगेश खरं नको करू लग्न बाबा खरंच नको करू बरं असलं आता मी करून चांगले चांगले प्रचंड वेग धारण करून कमेंट वाचायला आलोय साळून के दिलीप पाण्यासारखी माणसं 1.5 महिन्यापासून उभी आहेत माय बाप असं लाईनीत या ना तुम्ही सगळ्यांना ऍड करतो. कधी येत आहे परत पुण्यात? पुण्यात येऊ की आता आहे पुढचा हप्ता नाशिक मध्ये आता. अहो मी हा तुम्हाला एक गोष्ट आठवणीने सांगायची राहिली मला. मी आता आपले विजय चौधरी साहेब आहेत त्यांच्याकडे गेलो होतो एक काम होतं. हो बघितलं मी भेटतो वगैरे त्यांनी सांगितलं मला तू छान व्हिडिओ करतो असं तसं तुमचं पण नाव घेतलं ते पीएसआय आहेत बीडचे ते पण करतात मस्त व्हिडिओ म्हणलं हा हा म्हणजे खरंच हा तर भेटा म्हणले तुम्ही या परत सगळे एक दिवस सगळेजण परत भेटू आपण म्हणून जाऊयात नक्की जाऊयात नक्की तुम्ही आलो सांगा आपण जाऊ भेटायला नक्की नक्की. अक्षय पाटील ओमकार गोडबोले ओळखत का? हो बॅचमेंट आहे माझा ओमकार गोडबोले बॅचमेंट आहे माझा मुंबईला पी एस आय. अजित ऍड कर मला करू अजित ऍड. अरे योगेश मला नंबर पाठवशील कुणाचा? चौधरी साहेबांचा. हा पाठवतो मला नंबर पाठव. हाय मनु दादा. हाय योगेश. हा कशी आहेस? हाय मस्त. हा फिल्टर कुठला आहे? मस्त. काल तुझ्या मोबाईल झाली तुझ्या मोबाईल मध्ये नाही तू नाही ना आपले किती एकटा पार्टीला बोलवलं पण नाही. अरे एकटं कुठं होत आम्ही चार जण होतो रे कशाला आपल्याला कशाला बोलवतील भाई आपल्याला आकाश वगैरे सगळे होते 2 BHK ला आपल्याला ऐक ना योग्य तू काय म्हटलं आलो असतो आम्ही लेट पण ऐक ना मी योगेश विचारलं की तुला पार्टी आवडती का लावणी त्या मला लावणी बघायला आवडती तिथं नाच आवडतो पार्टी ना जात म्हणलं बोलवायचं ना मी किती असते लावणी पार्टी पार्टीत मी लावणी केली मला बोलवायचं ना. हा ती न्याया शर्मा आली होती ना तिथं फुल क्राऊड होता एंट्रीला पण इंटरव्ह्यूला पण गर्दी ती आत येत नव्हते. मी आलो असतो सध्या खूप भारी ट्रेंडिंग ला चालले ना ते प्लेस म्हणून एक नंबर ला सध्या पुण्यामध्ये. ओके सर ओके सर ही पार्टी बिर्टे करते रात्रात भर बाहेर फिरते दारू पिऊन गाडी चालवत होते आणि काय नाही आम्ही तसं नाही करत काय आम्ही फक्त एन्जॉय करायला जातो. जेवण झालं सगळ्यांचं? वा काय विचारलं. हो झालं. आता 11 वाजत आली मग विचारलं किती का काळजी तुला माझी. आता तू नाही विचारलं ना तुम्ही जाऊनच नाही रोज विचारते सगळ्यांना कधी टाइम आहे. आता काय भाई आपल्याला सोडून जातात काय भाई तू तर प्री वेडिंग शूट मध्ये बिझी मोनू दादा पार्टी मध्ये बिझी योगेश कपल एंट्री लागते रे
मग राहू दे, मग या जाऊन पार्टी घालतो पशन मी येतो दोघ गर्ल्सला वॉकिन आहे 2 BHK ला गर्ल्स मग आम्ही दोघ दोघ पुरी बनून येतो चालेल फक्त एंट्री तुला काही गरज नाही रे का मी पुरण येत होईल ऍडजस्ट करून घेतील काय आजकाल नवीन स्टाईल आहे काय न्यू स्टाईल समथिंग हटके कोणाला वाटणार पण नाही मी तर 2-4 पोरांचे नंबर घेऊन येईन बाई म्हणजे मुलांचे नंबर पण घेऊन ये पार्टी मध्ये एन्जॉय कर शहरांना आम्ही गेलो इथं जर सॅटर्डेला असते ती हा फ्रायडे सॅटर्डे ती पण आम्ही सगळ्यांना घेऊन जातो म्हणू दादा तुम्ही पुण्यात इतक्या दिवसांनी आले काल तर सांगितलं पण नाही आकाशला पार्टीचं काय फिक्स नव्हतं अचानक मध्ये आलो तिथे नाही नाही तिला जर सॅटर्डे खायला लागते तिचं कसं ते गांजा विकायला तिथं जावंच लागते तिला त्याच्यामुळे ते ती नाही टाळत ए बाबा मी जाऊ का मी पार्टी ऑपलेट होऊ का बर का मी ऑपलेट जाऊ योगेश असं काही नाही अशा गोष्टी होईल माझ्या समोर गोष्टी होत आहेत मी काही ऍक्शन घेतली नाही काही नाही मस्करी मस्करीत खरं बोलायची सवय मला एक तर आयपीएल आणि त्यांनी अटक केली पाहिजे असं काय असेल नाही नाही उद्या चल दाखवतील मीडियावाले साहेबां समोर चालू विचारच तर साहेबांनी काही केलं नाही म्हणजे साहेबाचा हिस्सा याच्यात साहेबाचा वाटा आहे याच्यात काय मी काय म्हणते महिन्यात न किंवा आठवड्यात एकदा पार्टी केलीच पाहिजे फॉर इट म्हणून मूड पण छान होतो सगळे फ्रेंड्स गेट टुगेदर वगैरे आवाज अडकतोय तुमचा तिथं टेबलला बसायचं म्हणलं ना ते बुकिंग 20,000 रुपये टेबलची 15,000 काल 20 होती अहो मला सांगायचं की माझं फ्रेंडचं आहे ते हॉटेल का तर टेबल वरून उभं राहून नाचायला लागते ना पुरींना म्हणून 20,000 आणि ते गनच पण फायर वाले ना ते पण मी बंद करू का लाईव्ह मी तेच म्हटलं मी तेच म्हटलं मी जातो आता तुम्ही लेट डीप चर्चा घुसले मी बंद करू का लाईव्ह मला बोलले आता आपण मी जातो तुम्ही मोकळ मोकळ बोला मी जातो नाही 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 काय विषय नाही काय तुम्ही बोला मोकळ नाही का अरे आपण गन स्पार्कल वाली स्पार्कल आहे ते हा ते वाला बोलते आम्ही म्हणून म्हणून लाईव्ह करत नाही मित्रांनो एवढे 2-2,500 लोक बघा तुम्ही लाईव्ह म्हणून या गोष्टीमुळे लाईव्ह करत नाही मी हे असं घरी बसले मार खायचे निंजा टेक्निक आहे लाईव्ह म्हणजे नाही चालेल चल योगेश